नरुआ साहे सोहम क्रिकेट मध्ये त्यांनी पाय रोवण्याचा इरादाने उतरलाय. तो सुरुवातीचा काळ आहे, नेहमीच चांगला नसतो कुठल्याही क्रिकेटरला. सुरेख झेल विकेटच्या माग. निर्णय काय येते पंचांचा? तीन पंच येतात, पंचांना निर्णय दिला होता पण शंका आहे त्यांना स्वतःच्या निर्णयावर. साजन्य अप्रतिम झेल टिपलाय विकेटच्या माग. बाउंस आहे का बॅट कट आहे? निर्णय देतील नॉट आउट, तर त्यामुळे ऋतिक वाचतोय. एक चांगला निर्णय. घाई केली होती थोडीशी पवन या सरांनी, पण पुन्हा आपल्या निर्णयावर थोडीशी साशंकता वाटली त्यांना. चांगला निर्णय, चुकी नक्कीच होते माणसाकडून. बॅट कट विकेटच्या माग, एक धाव. अह, यावेळेस बॅट कट होती असं सगळ्यांना वाटते, पण झेल सुटला साजन कडून. ह्या क्रिकेटमध्ये सगळंच पाहायला मिळतं आपल्याला. एक चांगला झेल टिपला पण त्यावेळेस बॅट कट नव्हती. सोम बोरकर ऑन फायर, ऋतिकला केले क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे एकदा कॅच घेतला साजननी तर पंचांनी नॉट आउट दिला, दुसऱ्या वेळेस कॅच होता तर तो साजननी सुटला. मात्र यावेळेस सोमनी ठरवलं की क्लीन बोल्डच करायचा. तर सोमला येतात सुनील कर्देकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे सोहम. जबरदस्त गोलंदाजी सोहमची, सुरेख गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल टाकतोय सोहम, तिसरा डॉट बॉल आहे या षटकातीला, चौथा डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे, एकच धाव दिले सोहमनी, आणखीन एक डॉट बॉल. जर सोहमची गोलंदाजी आवडली असेल, हुशार प्रेक्षक आहेत, टाळ्या न वाजवता सांगतात टाळ्या वाजवल्यात. दादी